नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये मा मागील काही दिवसापूर्वी आपण सांगितलं होतं की एन एसीने जी काही त्यांची डेट चेंज केली होती नवीन डेरेव्हेटिव्हच्या म्हणजे बँक निफ्टीच्यासाठी ती चेंज झाली त्याच्यासाठी बीएससी एक कारण होतं बऱ्याच जणांच्या आम्हाला कमेंट्स आल्या की आम्हाला हे बीएससीचं जे काही सेन्सेक्स आहे आणि बँकेक्स आहे ह्याची पण माहिती द्या तुम्हाला माहिती आहे का सध्याच्या कंडिशनला निफ्टी आणि बॅक निफ्टीला येणाऱ्या काळामध्ये एक काटिकी टक्कर किंवा एक स्ट्रॉंग कॉम्पिटिटर होत आहेत अर्थात सेन्सेक्स आणि बँकेक्स की जे निफ्टी आणि बॅक निफ्टी याच्याप्रमाणेच डेरिव्हेटिव्ह आहेत बीएससी चे मग चला मित्रांनो सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया काय आहे सेन्सेक्स आणि बँकेक्स येणाऱ्या काळामध्ये का तुम्हाला याच्यावर फोकस ठेवायचा आहे एक छान ऑप्शन आपल्याला तयार होतोय बऱ्याच वेळेला असं होतं की निफ्टी बँक मध्ये आपल्याला एक्सपायरीला बऱ्याच स्ट्राईकला ट्रेड घेताच येत नाहीत मग ह्या सगळ्या गोष्टींचं एक चांगलं सोल्युशन हळूहळू तयार होते परंतु आपल्याला हे माहीत पण पाहिजे हे टूल कसं वापरायचंय शिकून घेऊया ज्याप्रमाणे आमच्या फिन निफ्टीच्या व्हिडिओला पण तुम्ही जबरदस्त अनुभव दिला होता चांगला रिप्लाय दिला होता त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतोय संपूर्ण व्हिडिओ पहा जेही लोक ट्रेडिंग करतायत त्यांना एक चांगला पर्याय येणाऱ्या दिवसामध्ये तयार होतोय आधी समजून घेऊया की बीएससीच्या थोडं जे काही डेरीवेटिव्ह त्याच्याविषयी लक्षात ठेवा दोन हजार तीन साली नॉर्मली आपण पाहिला गेलं की सेन्सेक्स आणि हे लॉन्च केले गेलं म्हणजे इंडेक्स स्वरूपामध्ये कुठे तर डेरीव्हेटिव्ह मार्केटमध्ये त्याप्रमाणे जर पाहतो आपण तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे खूप जुनं स्टॉक एक्सचेंज आहे की ज्याचा जो इंडेक्स आपण म्हणतो सेन्सेक्स आहे तोही जवळपास एकोणीसशे शहाऐंशी साली लॉन्च केला गेलेला आहे की जो भारतातला पहिला इंडेक्स आहे परंतु ना फ्युचर आणि ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट लाँच करायला दोन हजार तीन साल उजडलं एन एस सी आणि बी एस सी दोघांनी पण लाँच केले होते परंतु येणाऱ्या काळामध्ये एन एस सीचे जे काही डेरिवेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट होते त्याला लोकांनी चांगली पसंती दिली आणि बी एस सीला काही लोकांनी एवढा फारसा रिप्लाय नाही किंवा रिस्पॉन्स दिला नाही त्याच्यामुळे काय झालं त्यांनी ते येणाऱ्या काळामध्ये सगळे बंद करून टाकले मग आता काय झालं त्याच्यानंतर ना की सगळे कंडिशन चेंज होत होत दोन हजार तेवीसचा मे महिना उजडला की त्याच्यामध्ये त्यांनी अनाऊन्स केलं की आम्ही पुन्हा एकदा सेन्सेक्स आणि बँकेक्स लांच करतोय कारण त्यांनाही कुठेतरी वाटत होतं की जे हे डेरिवेटिव्ह मार्केट आहे की ज्याच्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट हिस्सेदारी आताच्या कंडिशनला नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात निफ्टी आणि बँक निफ्टी खेचून घेते मग यांना वाटत होतं की एक मोठा हिस्सा आहे डेरिव्हेटिव्ह मार्केटचा की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेव्हेन्यू जनरेट होतो सगळ्यांना माहितीच आहे की निफ्टी आणि बँक निफ्टी असेल किंवा फिन निफ्टी असेल अर्थात ऑप्शन्समध्ये लोक किती मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेड करतात त्यामुळे हे सगळं सुरू केलं गेलं गेलं आणि त्यांनी त्यांची जी एक्सपायरी ठेवली होती ती थे ठेवली होती फ्रायडेला आणि ही कॉम्पिटिशन करण्यासाठी एन एस सीने पण त्यांची बँक निफ्टीची एक्सपायरी चेंज करून फ्रायडे केली परंतु सेबीने थोडं प्रेशर आणलं की नाही तुम्ही जर असं केलं गेलं तर बी एस सीच्या सुरुवातीलाच डेअरिटुकडे कोण पाहणार नाहीये त्यामुळे थोडे दिवस त्यांना ते मागं घ्यायला आहे पूर्ण आता आपल्याला समजून घ्यायचं आहे हळूहळू याच्यामध्ये चांगला वॉल्यूम जनरेट होतोय लोकांचं याच्याकडे पाहण्याचा ट्रेंड वाढलेला आहे मग जाणून घेऊयात सगळ्या प्रमाणामध्ये हे काय आहेत का सेन्सेक्स काय आहे आणि बँकिक्स काय आणि आपल्याला काय फोकस करायचं आहे बेनिफिट्स काय असतील आणि कुठल्या गोष्टी अशा आहेत की आपल्याला त्याच्यामुळे थोडा ट्रेडिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो तर सुरुवात करतोय सगळ्या डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये पहिली गोष्ट जर आपण याच्यामध्ये पाहिला गेलो तर सेन्सेक्स लक्षात ठेवा सेन्सेक्स म्हणजे काय तर सेन्सेक्स म्हणजे काय तर जो काय इंडेक्स आहे त्याचा सेन्सिटिव्हिटी प्लस इंडेक्स मिळून त्यांनी नाव तयार केलं गेलं सेन्सेक्स की जो नॉर्मली एकोणीसशे शहाऐंशी साली लाँच केला गेला भारतामधला पहिला इंडेक्स त्याच्यानंतरनं हे स्टेप बाय स्टेप वाढत गेलं आणि त्याच्यानंतर असं समजूया की दोन हजार तेवीसच्या मे महिन्यामध्ये पंधरा मे ला लॉन्च केले गेले रिलॉन्च म्हणजे काय ऑलरेडी दोन हजार तीन मध्ये लॉन्चिंग झालं होतं परंतु काही कारणास्तव ते बंद करावे लागले त्यामुळे पुन्हा त्यांनी ते, ते चालू केले गेले होते ओके म्हणजे दोन हजार तेवीस पासून ते चालू झालेले आहेत मे महिन्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये लक्षात ठेवा की प्रत्येक सहा महिन्याला याच्यामध्ये रिव्ह्यूज केले जातील महत्वाची गोष्ट तीस कंपन्यांचा हा एक इंडेक्स आहे ज्याप्रमाणे निफ्टी फिफ्टी हा पन्नास कंपन्यांचा इंडेक्स आहे आता मेन फंडा येतो याच्यामध्ये लॉट साईजचा सा। सा तर लॉट साईजचा जर विचार करायला गेला याच्यामध्ये तर दहाची लॉट साईज आहे म्हणजे छोटी कॉन्ट्रॅक्ट साईजमध्ये तुम्हाला याच्यामध्ये ट्रेड करता येणार आहेत हा एक खूप मोठा बेनिफिट आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट काय आहे एक्सपायरी एक्सपायरी जी आहे सेन्सेक्सची ती प्रत्येक फ्रायडेला असणार आहे लक्षात ठेवा म्हणजे आठवड्याचा शेवट आता सेन्सेक्सच्या एक्सपायरीने होईल की ज्याच्यामध्ये सेन्सेक्सचे ऑप्शन्स आणि फ्युचर्स एक्सपायर होतील त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लॉट साईज समजली दहा असेल प्रत्येक फ्युचरसाठी किंवा ऑप्शनसाठी सेम असणार आहे जे टिक प्राईज असेल त्याच्यामध्ये टिकर प्राईज म्हणतो ती झिरो पॉईंट झिरो पाच पैसे असणार आहे ज्याप्रमाणे आपण निफ्टी आणि बँक मध्ये ट्रेड करताना वापरतो त्याचप्रमाणे असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट काय कॉन्ट्रॅक्टचे पिरियड्स लक्षात ठेवा तर सेवन सिरियल्स असतात त्याच्यामध्ये सेवन वीकली सिरियल्स म्हणजे काय जर तुम्ही ह्या वीकमध्ये ट्रेड करताय तर इथून पुढचे सात वीकचे कॉन्ट्रॅक्ट्स तुम्हाला उपलब्ध असतील ट्रेड घेण्यासाठी महत्वाची गोष्ट तीन मंथली कॉन्ट्रॅक्ट्स तुमच्यासाठी उपलब्ध असतील आणि आठ सेमी अॅन्युअली कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे जे क्वार्टरली कॉन्ट्रॅक्ट असतात असे आठ आट... कॉन्ट्रॅक्ट्स तुम्हाला ह्या मध्ये उपलब्ध असणार आहेत ट्रेड करण्यासाठी आणि महत्वाची गोष्ट काय की स्ट्राईक प्राइस जी असणार आहे ती प्रत्येक शंभर पॉइंटच्या फरकाने तुम्हाला तिथे उपलब्ध असेल तर मित्रांनो हे अशा प्रकारे आहेत सेन्सेक्सच्या महत्वाच्या गोष्टी ओके आता मी थोडं बँकेक्स बाबत बोलतो आणि त्याच्यानंतर आपण थोडं कंपॅरिझन करूया म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना की आमच्यासाठी योग्य काय ते पण सांगणार आहे आणि काय करायचं ते पण सांगणार आहे त्यामुळे सगळा व्हिडिओ तुम्हाला कन्सिस्टंटली पाहत राहायचं याच्यामध्ये आता लक्षात ठेवा एस एन पी बँकेक्सवर बोलूया एस एन पी काय बोलतात तर स्टँडर्ड्स अँड पुअर्स जे मानांकन असतं त्याचं ग्राह्य धोरणांच्यामध्ये मध्ये इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो त्यामुळे एस एन पी बँकेक्स बोलतात प्रश्न पडू शकतो यस अँड पी काय आहे त्यासाठी लक्षात ठेवा तर हा पण ऍक्च्युली दोन हजार तीन साली लाँच केला गेला होता परंतु काळाच्या ओघामध्ये हो बँकेक्स पण बंद पडला तर बँकेक्स म्हणजे काय ज्याप्रमाणे आपण बँक निफ्टी बोलतो त्याप्रमाणे हे बँकेक्स बोलतात जी बीएससी वर लिस्ट आहे त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय केलंय दहा हाय व्होलाटाईल बँकिंग स्टॉक्स याच्यामध्ये ऍड केले गेलेले आहेत लक्षात ठेवा हो, महत्वाची गोष्ट काय फक्त बँक बँका ह्या इंडेक्समध्ये असतील महत्वाची गोष्ट काय की बँक निफ्टीमध्ये बारा स्टॉक्स आहेत याच्यामध्ये दहा स्टॉक्स आहेत त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट की प्रत्येक सहा महिन्याला रिव्हॉल्व केलं जातं म्हणजे एखादी कंपनी जर वेल परफॉर्म करत नसेल तर त्याच्यामधून ती बाहेर निघते आणि त्याच्यानंतरची टप कॉम्पिटेटर कंपनी जी असते ती त्याच्यामध्ये घेतली जाते आता त्याच्यामध्ये क्रायटेरियाज वेगळे असतात त्याच्यामध्ये आपल्याला काय जायचं नाही सध्या कारण आपल्याला फक्त ट्रेडिंग विषयी बोलायचं एक्सपायरी असेल बँकेक्सची फ्रायडेला प्रत्येक आठवड्याचा शेवट जो असतो त्या दिवशी एक्सपायरी होईल इन केस त्या दिवशी मार्केटला सुट्टी असेल तर त्याच्या आदल्या दिवशी ती एक्सपायरी गेली म्हणजे गुरुवारी होऊन जाईल त्याच्यामध्ये लॉट साईज जी असेल ती पंधरा असेल लक्षात ठेवा बँकेक्सची लॉट साईज ही पंधरा असणार आहे फ्युचर्स आणि ऑप्शन्स दोघांमध्ये पण सेम राहणारे टिकर्स साईज असेल ती किंवा टिक प्राईज म्हणतो आपण ती झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पैशापासून असणार आहे कॉन्ट्रॅक्टचा पिरियड म्हणजे तुम्ही आत्ता जर ट्रेड करताय तर तुम्हाला कुठले कुठले कॉन्ट्रॅक्ट्स उपलब्ध होऊ शकतात जर तुम्ही विकली कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रेड करताय तर सेवन सिरीजचे कॉन्ट्रॅक्ट असतात म्हणजे आजपासून पुढचे सात आठवड्याचे कॉन्ट्रॅक्ट तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहेत तीन मंथली कॉन्ट्रॅक्ट्स करंट मंथ नेक्स्ट मंथ अँड मंथ हे तीन कॉन्ट्रॅक्ट आपल्याला तिथे उपलब्ध असतील आणि आठ सेमी अॅन्युअली कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जे क्वार्टरली कॉन्ट्रॅक्ट असतात ते त्याच्यामध्ये असतात महत्वाची गोष्ट असते स्ट्राईक प्राईस ज्याप्रमाणे आपण पाहतो की बँक निफ्टीमध्ये शंभरच्या स्ट्राईक असतात शंभरच्या गॅपने निफ्टी मध्ये पन्नासच्या गॅपने असतात याच्यामध्ये शंभरच्या फरकाने तुम्हाला स्ट्राईक प्राइस उपलब्ध असतील ट्रेड करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा बँक निफ्टी आणि निफ्टी याच्यापेक्षा जर ह्याच्यामध्ये थोडं जर फोकस करायचं असेल तर सेन्सेक्स त्यातले त्यात फेमस होणार आहे बँक निप त्याच्यानंतर ना पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहे आता मित्रांनो हे सगळं आपण पाहिलं मग आता ह्याच्यानंतर काय बेनिफिट्स आहेत का हे काय बेनिफिट्स असणार आहेत आपण याच्यामध्ये थोडी चर्चा करू की तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिट काय काय असणार आहे कारण काही ठिकाणी तुमचे पैसे पण इथे वाचणार आहेत मग हे पहिली बेस्ट काय त्याच्यामध्ये तर रिटर्न साठी हे चांगलं असेल कारण चा याच्यामध्ये लॉट साईज कमी असणार आहे म्हणजे अगदी हजार दोन ते दोन तीन हजारामध्ये तुम्हाला जवळपास ऍट द मनी कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेड घेता येणार आहेत कारण सध्याच्या कंडिशनला याच्यामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काय असते ओलेडिलिटी नाहीये त्यामुळे तुम्ही तिथे तो यूज करून घेऊ शकता महत्वाची गोष्ट ओके महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय नव्वद टक्के ट्रान्झॅक्शन फी तुमची कमी असणार आहे म्हणजे त्याला आपण सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स जो बोलतो ना तो ने अगदी जवळपास फ्रीज करून टाकलेला आहे म्हणजे एन वर बाहेर गेलं तर एस टी लागतो आपल्याला तो इकडे जवळपास लागणारच नाहीये किंवा अगदी नाम मात्र लागेल तुम्हाला की त्याचा खूप मोठा तुमच्या ब्रोकरेजवर फरक नाही पडणार म्हणजे तुम्हाला इथे फक्त जे काही ब्रोकरेज आहे ब्रोकरचं ते आणि जे काही गव्हर्नमेंटचे चार्जेस असतील चा ते नॉर्मल द्यावे लागतील अर्थात जीएसटी वगैरे सारखे याच्याविरुद्ध काही मोठे इथे काही चार्जेस लागणार नाही आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आणि सगळ्यात मोठ गोष्ट काय याच्यामध्ये तर क्रॉस मार्जिन फॅसिलिटी अलाउड केली आहे म्हणजे तुम्ही जर हेज करताय पोझिशन म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघा मध्ये कॉल आणि पुट राईट करत असतो किंवा कॉल आणि पुट बाईंग करून हेज पोझिशन तयार करत असतो तर असं जर तुम्ही याच्यामध्ये करताय तर सेव्हन्टी पर्सेंट तुम्हाला क्रॉस मार्जिन याच्यामध्ये उपलब्ध केलं जाणार आहे तर चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं याच्यामध्ये ओके आता महत्वाची गोष्ट काय की एक्सपायरी डेचा जर तुम्ही पाहिला गेला तर वॉल्यूम प्रत्येक वेळी वाढतोय तुम्ही ह्या चार्टवर पण बघू शकता स्क्रीनवर लावलेल्या याच्यामध्ये प्रत्येक एक्सपायरीला याच्यामध्ये ट्रेडर्स ऍक्टिव्ह होत आहेत आणि ट्रेड करतात आणि आम्ही म्हणून तुमच्यापर्यंत हे घेऊन आलो कारण आमच्या व्हिव्हर्सला हे माहीतच नाही असं आम्हाला योग्य वाटणार नाही म्हणून आम्ही याच्यावर थोडं काम केलं होतं आणि हे तुमच्यापर्यंत घेऊन आलोय आता लक्षात ठेवा हे नॉर्मली आपण याच्यामध्ये फायदे बघितले ओके प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये आपण पाहिल्या आणि एक्सपायरी पण वेगळी याच्यामध्ये एन एस सीची मोस्ट ही थर्जडेला असते ही फ्रायडेला असेल म्हणजे ट्रेडर्स साठी एक वेगळा दिवस असणार की त्याच्यामध्ये मार्केटमध्ये मुमेंटम आपल्याला चांगला पाहायला मिळू शकतो ओके आता सगळ्यात मोठी गोष्ट हे सगळे झाले फायदे मग आता काही प्रॉब्लेम्स पण असू शकतात ते पण माहीत पाहिजेत ना आपल्या नानाच्या दोन्ही बाजू मार्केटमध्ये आलं म्हणजे माहीत पाहिजेत आणि आमचं कर्तव्य तुम्हाला दे ते सांगणे त्याच्यामध्ये आता लक्षात ठेवा पहिली गोष्ट काय की अजून पण एन चा निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टी याच्याकडे लोकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोकस आहे कारण ते फेवरेट आहे आणि एखादी गोष्ट आपल्याला जर आवडली तर आपण इतक्या इझिली दुसऱ्या गोष्टीवर डायवर्ट होत नाही त्याचं नॉलेज येत नाही तोपर्यंत त्यामुळे आता आजपासून तुम्ही ह्याची थोडी माहिती घ्यायला सुरुवात करून घ्यायची म्हणजे हळूहळू बँकेक्स आणि सेन्सेक्स यांची तुम्हाला हळूहळू माहिती होईल आणि नॉलेज येईल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ना एक्सपायरी डे सोडून इतर दिवशी याच्यामध्ये वॉल्यू नसतो असतो एक्सपायरी दिवशी छान रॅली मिळते चांगल्या मध्ये राईज मिळतो मग काय तुम्ही कॉल किंवा पुटमध्ये जसं बसता त्याचप्रमाणे परंतु इतर दिवशी याच्यामध्ये नसतो कारण अजून लोक तेवढ्या प्रमाणामध्ये इथे ऍक्टिव्ह झालेले नाहीत कारण मोठी गोष्ट काय की बी एस सीचे खूप सारे प्रोडक्ट्स विविध मार्केटमध्ये लॉन्च आहेत तर त्यामुळे जर एक मिसळ झाल्या अवस्था झाली यांची खूप साऱ्या गोष्टी असल्या की होतं ना की कुठल्या गोष्टीला फोकस करायचं हा प्रॉब्लेम येतो आणि आणखीन पण याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय की खूप सारे ब्रोकरला अजून हे कनेक्टेड नाही झालेलं बऱ्याच साऱ्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर सेन्सेक्स आणि बँकेक्स अजून आलेले नाहीत लक्षात ठेवा मेमध्ये लॉन्च झालेलं आहे अजून पण बरेच ब्रोकर झगडत आहेत जूनमध्ये आत्ता झिरोदामध्ये आलेले आहे ओके okay, हळूहळू सगळ्या ब्रोकरकडे येईल म्हणजे हे स्पीड जेव्हा वाढेल तेव्हा तुमचं लक्ष येईल तुम्हाला ही समजेल पण त्याच्या आधी तुम्ही जर चांगलं नॉलेज घेऊन याच्यामध्ये ट्रेड केले तर आणखी चांगल्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला शिकता येतील मित्रांनो तर कसं वाटलं की जो सेन्सेक्स आणि बँकेक्स होता की जो येणाऱ्या काळामध्ये निपटी आणि बँक निपटीचा एक टप कॉम्पिटिटर आहे असं ज्याच्या वेळी वाटतं की अरे मला इथे लॉट घ्यायचे होते पण मला पोझिशनच घेता नाही आली ह्या लोकांना इथे थोडं समाधान होईल पण त्याच्यासाठी थोडं नॉलेज घ्यायला सुरुवात करा आवडलं का मित्रांनो तुम्हाला बँकेक्स आणि सेन्सेक्स तुम्हाला काय वाटतं बरं येणाऱ्या काळामध्ये हा मार्केटमध्ये एक अग्रेसिव्हली टप्पा गाठेल का निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टी किंवा फिंड निफ्टी यांना येणाऱ्या काळामध्ये सेन्सेक्स आणि बँकेक्स टप फाईट देतील का तर अवश्य कमेंट करून कळवा कर आणि तुम्हालाही अशा प्रकारे सेन्सेक्स आणि बँकेक्सवर येणाऱ्या काळामध्ये चांगली माहिती हवी असतील चांगला गायडन्स हवा असेल तर तुम्ही आमच्या अंडर डीमॅट अकाउंट ओपन करू शकता खाली लिंक दिलेले आहेत आम्ही त्या तीन पैकी कुठलीही लिंकवरून तुम्ही जावा तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा आम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा व्हेरीफाय करून आमची टीम तुम्हाला आमच्या डीमॅटच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल की जिथं तुम्ही याच्याविषयी आणखी माहिती जाणून घेऊ शकता आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओचा अभिप्राय द्यायला विसरू नका थांबू येते मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या अशाच त्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद